दुनिया में उत्तम गुणवत्ता के मसाले के लिए जाने जाने वाले भारत के एमडीएच और एवरेस्ट नामक कंपनियों के मसाले पर हाल ही में सिंगापुर और हांगकांग ने गुणवत्ता पर सवाल खड़ा कर बैन लगाया है। सिंगापुर और हांगकांग के फूड सेफ्टी रेगुलेटर्स ने एमडीएच और एवरेस्ट के चार मसाला प्रोडक्ट्स को एक कैंसर पैदा करने वाले इथिलीन ऑक्साइडाइज केमिकल की सीमा ज्यादा होने का आरोप लगाया गया। इस संबंध में महाराष्ट्र मसाला उद्योग संगठन ने सोमवार को पत्र परिषद आयोजित की। इस दौरान संगठन के सदस्य अनिल अहिरकर ने आरोप लगाते हुए कहा कि दुनिया में सबसे ज्यादा भारतीय मसालों का निर्यात होता है, इससे सरकार को बड़ी मात्रा में विदेशी मुद्रा प्राप्त होती है। इसी के चलते भारतीय मसालों को चीन जैसे देशों द्वारा अंतरराष्ट्रीय बाजार में बदनाम कर भारत की छवि खराब करने की कोशिश की जा रही है। उन्होंने बताया कि उक्त आरोपों को देखते हुए एफएसएसआई द्वारा इन विवादित मसालों की जांच की गई, जिसकी रिपोर्ट में कुछ न होने की बात सामने आई है। उन्होंने विदेशियों द्वारा लगाए गए आरोपों का खंडन किया। इस अवसर पर प्रकाश कटारिया, प्रकाश वाघमारे, मयंक जैन, विजय पोटे आदि उपस्थित थे। भारतामध्ये दोन तीन दिवसापासून मी बघतो आहे, भारतीय मसाल्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र चाललेलं आहे। जगामध्ये चायनाद्वारे हाँगकाँगमधून भारतीय मसाले निकृष्ट दर्जाचे किंवा मिलावटी आहे असं जे न पूर्ण भारतामध्ये त्याचा दुष्परिणाम जो आहे सर्व मसाल्यांवर होऊ नये, याकरता नागपूरमध्ये विदर्भातील प्रमुख मसालेवाले या ठिकाणी उपस्थित आहेत। सुरुची मसाले, वाघमारे मसाले, पोटे मसाले, सावजी मसाले, हे सर्व मसालेवाले आम्ही या ठिकाणी याकरता आलेलो आहोत, कैलाश मसाले, की या ठिकाणी आम्ही क्लॅरिटी करू शकू। कारण की भारतामध्ये फसाई नावाची एक संस्था आहे गव्हर्नमेंटची, ते सर्व प्रॉडक्ट खाद्यपदार्थ जे आहे ते पास केल्याशिवाय कोणत्याही पॅकिंगमध्ये जात नाही। विदर्भामध्ये नागपूरमध्ये सुद्धा आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक संस्था आहे फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंट, तिथेसुद्धा आमचे प्रत्येक बॅचचं जे प्रॉडक्ट आहे ते पास होऊनच मार्केटमध्ये जातात। तर लोकांमध्ये संभ्रम होऊ नये, मसाल्यामध्ये अशी कोणतीही मिलावट आहे झाली नाही आहे हे सांगण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो। प्रामुख्याने विदेशामध्ये भारत स्पाइस ऑफ इंडिया भारताला म्हणतात, भारताचे मसाले जगामध्ये सर्वात जास्त एक्सपोर्ट होतात, तो खाद्यपदार्थसुद्धा एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होतात। तर ते कुठेतरी कमी व्हावे, भारताला फॉरेन करन्सी ज्याच्यामध्ये सर्वात जास्त मिळते त्याच्यावर परिणाम व्हावा म्हणून काही हे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे असं काहीच नाही आहे। सर्व ब्रँडेड मसाले जे आहेत ते पासवरच मार्केटमध्ये येतात व हे तुम्ही समाज माध्यमापर्यंत पोहोचवावे अशी माझी मला विनंती। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।